मागे पडलं म्हणजे असं काही नाही, माहिती नाही अजून खूप घडलं काय मी चेन्नईला गेल्यानंतर माझ्यासाठी तो विषय संपला होता, पण मला वाटलं होतं ही व्यक्ती असेल अजून जोनिताच्या मागे, पण जोनिता बरोबर अजिता फ्री हे माहित नव्हतं मला. सोड ना, तू तिथे काय घडलं ते सांग ना. हा तिकडे ना, तिकडे काय अरे उकाडा रे, मेजर उकाडा रे, भयानक उकाडा. टॅन झालोय का रे मी थोडा, है ना. हो का, अरे माझ्याकडे एक फेस पॅक आहे, देऊ का तुला असं गोरा होशील. दे हा उद्या दे, खरंच दे. ए थांब बाई, अरे तिकडे काय झालं. पण तिकडे सांबार रे, सांबार काय मिळतं यार तिकडे, आपल्याकडे चायला सांबारच मिळत नाही असं. अरे भाई ते सोडते, नगद नारायणचं काय झालं. ते काहीच झालं नाही, नुसतं ऑल द बेस्ट, विल लेट यू नो, या पलीकडे काही झालं नाही. ऍक्च्युली तिकडे काय झालं हे तुम्हाला सांगण्यापेक्षा इकडे काय झालं हेच आता ऐकण्यात रस निर्माण झालाय मला. मला तर वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे. हा ठीक आहे, मग झोपता नाही तुला ऐकवेल सजा कासवाची गोष्ट, ती आनंदीकड नाही कान झोप, तुम्ही त्याला झोपायला. ए चला रे चला, ए साहिल साहिल, दगडा खाली हात अडकायचे नाही तर चला. काय साहिल सांग ना यार, काय तुझी स्टोरी. कुठली? तुझी लव्ह स्टोरी. बाय बाय. पण मनीषा म्हणजे तुझी आई, म्हणजे मनीषा कापू निघाला हे ऐकल्यानंतर सगळं इंटरेस्ट संपला भाई. आता काहीतरी सांग ना. मलाही आवडेल ऐकायला. एक पहिलं प्रेम हे वेगळं असतं ना काहीतरी, आणि ते आपलं असतं, तर सांग ना. अरे खूप मोठी स्टोरी आहे, नंतर घरी तरी सांगेन. चला सांग ना भाई. काय भाव करतोय, बोल की. अरे नेहमी काय हीच उत्तर देतोस. बघ ना यार, एक्झॅक्टली तू आहेस ना, तू एक आमच्यासाठी न सुटलेलं कोड आहेस, आणि जे आम्ही सोडवायला गेलो तरी आम्हाला सुटत नाही. बरं ते सुटण्यासाठी आम्ही तुला काही प्रश्न विचारले तर तू आम्हाला काही सांगत नाहीस. हो ना भाई. बघ ना यार, आम्हाला काही माहितीच नाही आहे तुझ्याबद्दल यार. अरे आणि आपल्या अशा गोष्टी असतात अरे, ज्या आपल्या असतात. प्लीजच, आणि ही तर अजिबातच नाही. सांग, मला तुझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे. यू हॅव टू शेअर इट विथ अस. येस, ये किस्से सभी को सुनाते नाही आहे, मगर दोस्तों से छुपाते नाही आहे. परदेश 97. भाई शेअरिंग इज केअरिंग. आपण ही जागा शेअर करतोय, जेवण शेअर करतोय, इथले पैसे शेअर करतोय, तो एक स्टोरी तो शेअर करणं बनत आहे ना भाई. राईट ब्रो, राईट. एक्झॅक्टली. चल ना सांग ना. बर, नेक्स्ट टाइम सांगतो. भाई काय कुल्फी दाखवतो आणि खायला देत नाही काय. ठीक आहे ठीक आहे, एवढा भाव खातोयस ना तू, तुला नाही सांगायचे ना, नको सांगू. चल याची गोष्ट मी सांगतो, नाही खरंच सांगतो. आता हा आपल्याला जेवढा माहिती आहे ना, त्यावरनं याची लव्ह स्टोरी आपणच बांधूया. आणि हा काय सांगेल अशी खरी खरी स्टोरी सांगेन मी. ऑन एम साहिल के पहले प्रेम की कहानी अपनी जुबानी. भाई क्या थॉट है, क्या थॉट है. हाँ मला पण आवडलंय, एक नंबर. हाँ हे मस्त आहे, मुक्ता चल तू सुरू कर. हा नाही 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 नाही, मी नाही बोलायचं, तुम्ही, मी फक्त ऐकणार. तसं पण मला काय प्रेम बीम मधलं काय कळत नाही ग, तुम्ही बोला बोला. भाई तसं तर मी सुद्धा बाद आहे, जॉनी तर आपला पहिलं. एक काय चाललंय, काय आहे. राहू दे, मी सुरू केलाय ना खेळ, तर आता खेळायला सुरुवातही मीच करतो.
आणि हा काय सांगेल याची गोष्ट अशी अशी सांगतो मी गोष्ट याच्या आयुष्यातली याच्यापेक्षाही खरी. ओके चालेल, मलाही आवडेल माझ्या लव्ह स्टोरीचं तुझं वर्जन ऐकायला. ओके ओके तर साहिलच्या प्रेमकथेला सुरुवात होते काझीरंगाच्या जंगलात. काझीरंगाच्या जंगलात साहिल आणि त्याचे आजोबा जे खूप मोठे मानववंशशास्त्रज्ञ आहेत एकत्र राहत होते. काझीरंगाच्या जंगलामध्ये निअँडरथल मानवाचं पहिलं बाळ जन्माला आलं असा साहिलच्या आजोबांचा सिद्धांत होता. गौरव बाळची स्टोरी म्हणजे त्याच्यात बाळ तर येणारच ना. मी इथे हॉलिवूडची सायफाय कथा सांगतोय आणि हा गॅलरीतल्या लोकांसाठी पंचेस काढतोय, याला गप्प बसवा. तर साहिल आणि त्याचे आजोबा काझीरंगाच्या जंगलात रोज उत्खनन करायचे. 8-8 तास उत्खननाचं काम चालायचं आणि त्या उत्खननात अनेक कवट्या आणि हाडं त्यांना रोज मिळायची. अरे त्याच कवट्या आणि हाडं त्याच्या बागेमध्ये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, व्हेरी स्मार्ट. तुम्हाला कळतंय का, तुम्हाला कळतंय का मी सगळ्या लिंक्स कशा जोडतोय ते. जंगलात संरक्षणासाठी बंदूक सुद्धा लागते, ती बंदूकही साहिलकडे होती. इंटरेस्टिंग लॉजिक, मलाही लॉजिक आवडलंय. आय एम इम्प्रेस्ड, कॅरी ऑन. या नाईस, पण यात लव्ह स्टोरी कुठे आहे? जातोय तिकडेच जातोय मी. कुठे? जंगलात. अरे मी इथे हॉलिवूडची कथा सांगतोय आणि हा गॅलरीतल्या लोकांसाठी विनोद का करतोय, याला गप्प बसवा रे कोणीतरी. शांत बसा रे सगळे, कॅरी ऑन सर. तर काझीरंगाच्या जंगलात रिसर्च करत असताना एकदा साहिलला पानांची सळसळ ऐकू आली. सळसळ 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 सळसळ. साहिलला असं वाटलं त्या जंगलात कुणीतरी गेंडा किंवा बिबट्या त्याच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलाय. पण आपला धाडसी शूरवीर साहिल घाबरला नाही. दॅट्स इट, साहिल घाबरला नाही. लक्षात येते तुमच्या? हा, सायफाय फिल्म्स बनवणारे स्टीव्हन स्पिलबर्ग या कांती शहाला सांगतायत की साहिल घाबरला नाही. गुड वन, गुड वन, कॅरी ऑन. साहिल बंदूक काढून त्या झाडीत शिरला आणि झाडीत जाऊन पाहतो तर काय काय काहीच नाही. हा काय बावळट पण आहे. हा जत्रेतला सिनेमा नाहीये, यालाच ट्विस्ट असं म्हणतात, सायफाय स्टोरीतले ट्विस्ट. तर साहिल अजून पुढे गेला, पुढे जात राहिला, पानांची सळसळ थांबली आणि त्या पानांच्या सळसळीची जागा पाण्याच्या खळखळीने घेतली. खळखळ 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 सळसळ आणि खळखळ. त्याला दिसला तो पाण्याचा झरा आणि त्या पाण्याच्या झऱ्याच्या काठावर बसली होती जोनिता. वनिता, वनात राहणारी वनिता. स्पिलबर्ग सर, एक प्रश्न आहे. माझ्यासारख्या माणसाच्या पहिल्या प्रेमाचं नाव असं ओल्ड फॅशन्ड असेल वनिता? शुअर? चांगले. तुम्ही नावावर जाऊ नका हो. मुद्दा असा आहे की ती मुलगी खूप सुंदर होती. इतकी सुंदर मुलगी तुम्ही आयुष्यात कधी पाहाल असं तुम्हाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. बाई फुल रिस्पेक्ट बाई. पुढे 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 साहिल तिच्या प्रेमात पडला. प्रेमात पडला नाही तर तिच्या प्रेमात अखंड बुडाला. अरे पण यापेक्षा घरात बुडून मिळाला असता तर बरं झालं असतं. साहिल तिच्या प्रेमात आकंठ बुडाला आणि आंधळा होऊन तिच्या मागे मागे चालत राहिला. मग आंधळा झाला तर मग जंगलात वाट कशी काय काढली? कारण तसं दिसत नाही ना. मी याला मारून टाकणार आहे कोणीतरी. कस सांगणार मी या लोकांना स्टोरी? एनिवे साहिल वनिताच्या मागे चालत राहिला चालत राहिला. एक क्षण असा आला की वनिता थांबली आणि वळली. साहिल चालत चालत तिच्या शेजारी गेला. एवढ्यात एवढ्यात
एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्याच्या खिशात एक चांदीचं पैंजण होतं, उत्खननात सापडलेलं. ओ उखनन. उत्खननात सापडलेलं चांदीचं पैंजण, नियँडरथल मानवाचं पैंजण. तो ते पैंजण घेऊन वनिताच्या पायात घालण्यासाठी गुडघ्यावर बसला आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं काय, वनिताचे पाय उलटे होते. कळतंय का तुम्हाला कशा लिंक जोडतोय मी ते? ही फिल्म कमी आणि डॉक्युमेंटरी जास्त वाटली जरा. नुसतंच लिंक जोडायचा प्रयत्न होता, बाकी काहीच नाही. नाही नाही, अरे मी शेवट सांगितलंच नाहीये. शेवट असा आहे की तुझं पहिलं प्रेम भूत असल्यामुळे तू प्रत्येक मुलीत ते भूत शोधत असतोस आणि म्हणून तू त्यांच्याशी असा वागतोस. गौरव, ही ना हॉरर स्टोरी आहे, ही लव्ह स्टोरी नाही. अरे हे कस लव्ह ऍट फर्स्ट साईट आहे याच्यात, वेडा आहेस का? ऐका ना, मला एक स्टोरी सुचतीये, म्हणजे लव्ह स्टोरी नाहीये ती, साहिलच्या पुढच्या जन्माची. सांगू? सांग. वाव, सांग. साहिलला 7 जन्मापूर्वी एक ऋषी होता, तपश्चर्या करणारा ऋषी. तो दिवस रात्र तेच करे, फक्त तपश्चर्या करत बसे. आणि तेव्हा एका अप्सरेने साहिलला पाहिलं आणि ती पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडली. हे तिचं पहिलं प्रेम. ती त्याच्या इतकी प्रेमात पडली की तिने स्वर्गाचाही त्याग केला. तिने सगळं सोडलं आणि साहिल समोर अर्पण झाली स्वतः. एक दिवस ना ती अशी फुलं तोडायला गेली. तिने फुलं आणली आणि साहिलच्या चरणी अशी अर्पण केली. तर त्या फुलांमधला एक काटा साहिलच्या पायाला टोचला आणि साहिलची तपश्चर्या भंग झाली. साहिलने डोळे उघडले तर बघतो काय, समोर अप्सरा. साहिलचे डोळे लाल बुंड. साहिल खूप चिडला आणि जे नाही ते त्या अप्सरेला बोलला. अप्सरा खूप दुखावली रे आणि खूप चिडली. त्या चिडण्याच्या नादातच तिने साहिलला ना शाप दिला की तू पुढची 7 जन्म दगड म्हणून राहशील. साहिल खूप घाबरला, त्याने तिची माफी मागितली. मग तिचा राग शांत झाल्यावर तिने सोड शाप दिला. ती असं म्हणाली की 7 जन्म झाल्यावर 8व्या जन्मी तू मनुष्य होशील. जितक्या तिरस्काराने आत्ता स्त्रीशी बोलतोयस ना, त्याच्या उलट वागशील. आणि म्हणूनच साहिल आत्ता मुलींशी प्रेमाने वागतो. ही झाली 60 उत्तराची कहाणी. 5व्या उत्तरी सफल संपूर्ण. काय झालं, आवडली नाही गोष्ट? बाई याच्यानंतर तीर्थ प्रसादाची सवय आहे. म्हणजे चहा बिस्किट. चहा बिस्किट. हा चहा बिस्किट पाहिजे. आणि रेसिपी बुक मध्ये बघून करायचा. जुनी रेसिपी. झोपायला नाही जायचं. चहा कशासाठी असतो? झोप ओढण्यासाठी. संपलं नाही का स्टोरी बाय? अभी तो पिक्चर सुरू हुई है मेरे राजा बाबू. आतापर्यंत लव्ह स्टोरी मध्ये लव्ह नव्हता. वेट फॉर द लव्ह सागा. तर ही स्टोरी सुरू होते शिमल्यामध्ये. साहिल शिमल्याच्या एका हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये असतो. तो तिकडचा आयडियल बॅचलर असतो. सगळ्या मुली त्याच्या दिवाण्या असतात. रोज शिमल्यातल्या ऍपल सारख्या गोऱ्या गोऱ्या गुलाबी गुलाबी मुली त्याला गाजर का हलवा देत असतात. त्याची रूम फुलांनी सजवत असतात. पण साहिल त्याच्या आयडियल हिरोईनच्या शोधात असतो. ऐसी कोई जो मन के तार हिला दे, जिसका चेहरा देख के तन मन की घंटियां बजने लगे. 2407 बस उसका चेहरा सामने आए.
तेरी शर्ट का मैता बटन सोने बालों का तेरे मेहर क्लिप हो गया मर गया यार दीवाने वो तेरे लवर पुराने और डाई हार्ड फैन तेरे हैं तू ये कदर न जाने तेरी शर्ट का हे सॉन्ग फास्ट फॉरवर्ड करूया का पुढे काय घडतं की साहिलचा कोर्स संपतो पण तो शिमल्याचं नेचर एन्जॉय करायला थोडे दिवस शिमल्यामध्ये थांबतो. एक दिवस साहिल शिमल्याच्या लव्ह लेन घाटातनं फिरत असतो फोटोग्राफी करत बिकॉज कूल गाय. फोटोग्राफी करता करता त्याच्या लेन्समध्ये अचानक एक गाडी येते. ती गाडी त्या घाटातनं गडगड 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 खाली येत असते. साहिल त्याच्याकडे धावतो पण ती गाडी फुल स्पीड मध्ये घाटातनं खाली जाते आणि साहिल पोलिसांना फोन करणार एवढ्यात त्याला एक आवाज येतो, हेल्प हेल्प मी. साहिल खाली बघतो तर खाली एक मुलगी फांदीला लटकली आहे. तो तिला हात देतो पण हात पुचतच नाहीये. साहिल त्याच्या कॅमेराचा बेल्ट काढतो, बेल्ट खाली टाकतो आणि तिला देतो. ती बेल्टला धरते, हळूहळू तो तिला वर खेचतो, फांदी तुटून खाली तो तिला वर खेचतो आणि ती त्याच्या अंगावर पडते. वाव, पण तिचं वजन काय? फुलासारखी हलकी रे. ओके, मग काय सोड. तिचे बाल फुल बिखरलेले तिथे साईडला करते आणि साहिल मेस्मराइज होतो. इतका सुंदर चेहरा, करिश्मा करिश्मा तिचं नाव. तो तिचे 3-4 फोटो काढतो. ती लाजते, ती म्हणते थँक यू आणि निघून जाते. एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो आणि ती लगेच निघून जाते, याला काय लॉजिक आहे? अरे स्पिलबर्ग गपना. लॉजिक नाही आहे, मॅजिक आहे. वा वा दीदी वा, मस्त मस्त भाई. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. काय पुढे काय होतं? पुढे असं होतं की साहिल त्याच्या घरी येतो, तिचे फोटोज घरी प्रिंट करतो. दिवस रात्र तो तिचे फोटोज बघत राहतो. त्याला असं वाटतं की त्याला त्याच्या आयुष्यातली ड्रीम गर्ल सापडली आहे. पण एक दिवस असा येतो की त्याला शिमला मजबूरच सोडावं लागतं. त्याला मुंबईतनं एका जॉबची ऑफर येते. शिमलावरनं फ्लाईट डायरेक्ट मुंबई. साहिल हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये एका शेफची गरज असते. पण साहिलला काहीच बनवता येत नाही. साहिल ऑनलाईन एक रेसिपी शोधतो आणि ती बनवतो. वा, त्या मालकाला ती रेसिपी इतकी आवडते की तो त्याला त्याच्या घरी घेऊन जातो पर्सनल शेफ म्हणून. वा, तो घरी पोचतो, दार उघडत तर समोर कोण? कोण कोण कोण? हा, करिश्मा. करिश्मा त्या मालकाची नात असते. हळूहळू त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते. साहिल किचन मध्ये, ती पण किचन मध्ये त्याची मदत करू लागते आणि साहिल फुल फॅमिलीला इम्प्रेस करतो. हळूहळू पूर्ण फॅमिली खिशात. पण तिचे वडील अजिबात इम्प्रेस होत नाहीत. ते फक्त ते विरोधात असतात. आणि मग एक दिवस करिश्माचं लग्न ठरतं. विठ्ठला, मग काय? साहिल पळवून नेण्याची तयारी सुरू करतो. मुहूर्ताच्या वेळेला साहिल आणि करिश्मा गायब. जंगलात चेस सिक्वेन्स सुरू होतो. पुढे करिश्मा, मागे साहिल, मागे जीप मध्ये वडील, वडिलांच्या हातात गन शॉट, गोळीबार, मारामारी. साहिल रक्त बंबाळहून थांबतो आणि म्हणतो थांबा, आखिर चाहते क्या हो तुम? मुलगी के बाबा पापा म्हणतात, मैं बस ये चाहता हूँ कि. क्या चाहते क्या चाहते? कि हम बस ये चाहते हैं कि. अरे क्या चाहते हैं? हम बस चाहते हैं कि लड़का गोविंदा का सबसे बड़ा फैन हो. जब ये लड़का गोविंदा का फैन नंबर 1 बनेगा, तब हमारी लड़की करिश्मा बीवी नंबर 1 बनेगी. और तब से लेके दोस्तों आज तक
अपना ये साहिल गोविंदा का फैन नंबर वन बनने की कोशिश कर रहा है आणि ती करिश्मा लवलीनच्या घाटी मध्ये याचा इंतजार करते आहे. फुल रिस्पेक्ट भाई. झोमब्लास्टिक काय स्टोरी आहे भाई. फुल रिस्पेक्ट भाई. काय स्टोरी आहे. झोमब्लास्टिक हिट 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 सुपर डुपर हिट. पण सगळ्यात बेस्ट स्टोरी तुम्ही अजून ऐकली आहे कुठे? लॉजिक नाही, मॅजिकची स्टोरी.